आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक घेतली स्वतःच्या खांद्यावर. आमदार जो शशकला जोले प्रचंड मताधिक्याने विजय होतील. संजय शिंत्रे. निप्पाणी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, त्यामुळे आमदार सौ शशकला जोल्ले वहिनी मोठ्या मताधिकाने विजय होणार अशी ग्वाही निप्पाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी महानकारी न्यूज चॅनलच्या मुलाखतीत दिली. कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी मतदारसंघातून विद्यमान आमदार शशकला जोल्ले यांचे समर्थक निप्पाणी ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष ऍडव्होकेट संजय शित्रे यांनी महानकारी न्यूज चॅनलशी वार्तालाप केला. यावेळी बोलताना शित्रे म्हणाले, आमदार जोल्ले यांनी गेल्या 5 वर्षात निप्पाणी मतदारसंघासाठी 750 कोटी रुपयांचा विकास निधी आणून मतदारसंघाचे नंदनवन करण्याचे काम केले आहे. मतदारसंघातील घराघरात विकास निधी पोहोचविला आहे. अनेक योजना मतदारसंघाच्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे जोल्लेंचा विजय निश्चित असून मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, त्यामुळे जोल्ले वहिनी मोठ्या मताधिक्याने विक्रमी मताधिक्याने निवडून येणार असल्याचे प्रतिपादन ऍडव्होकेट संजय शित्रे यांनी केले. महानगरी न्यूज साठी कुर्लीहून शिवाजी भोरेंसह तानाजी बिरनाळे. महानकार्य न्यूज नेटवर्कच्या वतीनं आयोजित इलेक्शन कॉर्नरच्या या मुलाखतीमध्ये निप्पाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष ऍडव्होकेट संजय शिंत्रेजी आपलं स्वागत आहे. 12 मे रोजी कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी मतदारसंघामध्ये आपण भाजपचे निप्पाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष म्हणून कार्य करत आहात, यामध्ये आपली भूमिका खूप महत्वाची आहे. या अनुषंगानं मी आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न विचारतो की निप्पाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष पद आपल्याला मिळाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये भाजपाचं जाळं रुजवण्यासाठी नेमकं आपण काय कार्य केला? एक सर्वात महत्वाची मी त्या ठिकाणी गोष्ट नमूद करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही नेहमीच संघटनेच्या माध्यमातून कार्य करणारी पार्टी असे आणि जेव्हापासून मला या भागाच्या आमदार जोल्ले वहिनी आणि जोल्ले अण्णा यांनी ग्रामीण भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद देऊन या निप्पाणी मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करायची संधी दिली, तेव्हापासून एक महत्त्वाच्या गोष्टीकडे आम्ही प्रकर्षाने लक्ष दिलं, ते म्हणजे भारतीय जनता पक्षानं ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या विचारधारेच्या मुद्द्यावरती या ठिकाणी संघटना उभा करण्यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्याचबरोबर ज्या ज्या पद्धतीचे आदेश आम्हाला दिले त्या सर्व मार्गदर्शनानुसार आणि आदेशानुसार या ठिकाणी आम्ही संघटना निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी संपूर्ण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक बूथमध्ये बूथ कमिटीच्या माध्यमातून कार्यरत होऊन आज निप्पाणी मतदारसंघामध्ये 246 बूथ येतात, त्यापैकी 195 बूथ हे ग्रामीण भागामध्ये येतात. त्या संपूर्ण 195 बूथमध्ये आज बूथ कमिटीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा विस्तार केलेला आहे आणि त्याचबरोबर त्या माध्यमातून जोल्ले वहिनीने जो आज निप्पाणी मतदारसंघामध्ये 5 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये एवढा मोठा प्रचंड मोठा विकास केलेला आहे, त्या विकासामुळं आम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मिळालेले आहेत आणि म्हणूनच आज संपूर्ण निप्पाणी मतदारसंघातल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक बूथमध्ये आज आमची कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फळी होऊन भारतीय जनता पार्टी ही एक नंबरची पार्टी म्हणून या ठिकाणी आज निप्पाणी मतदारसंघामध्ये कार्य करत आहे, हे मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो.
जोल्लेवणींनी 5 वर्षामध्ये जवळपास 750 कोटी रुपयाची विकास कामे केली. जनतेपर्यंत मतदारापर्यंत ही विकासाची पोच पावती आपण या निवडणुकीच्या प्रचारामध्ये कशी काय पोहोचवणार? एक गोष्ट मी प्रकर्षाने आपल्यासमोर नमूद करू इच्छितो. यापूर्वीच्या नेत्यांच्या सारखी भूमिका जोल्ले वहिनी असू देत, अण्णा असू देत किंवा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू देत ठेवलेले नाही. याचं कारण असं, यापूर्वीचे नेते, यापूर्वीचं राजकारण हे निवडणूक समोर आल्यानंतर जनतेसमोर यायचं आणि जनतेसमोर विकासाच्या गोष्टी करायच्या, जनतेला वचनं द्यायची, अशा पद्धतीची एक राजकीय पार्श्वभूमी आजपर्यंत आम्ही यापूर्वी निपाणी मतदारसंघामध्ये 5 वर्षापूर्वी अनुभवलेली आहे. पण आत्ता मात्र 5 वर्षाचा इतिहास बघितला तर संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक महिन्याला आमदार जोल्ले वहिनी ह्या निपाणी मतदारसंघाचा दौरा केलेला आहे आणि तो दौरा म्हणजे फक्त आणि फक्त विकास कामाच्या उद्घाटनासाठी किंवा विकास कामाला प्रेरणा देण्यासाठी. अशा पद्धतीनेच आज मतदारसंघामध्ये पोचल्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या फार मोठा प्रचार करायची आवश्यकता आज आम्हाला भासत नाही, कारण हा विकासच गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वेळी टप्प्याटप्प्यानं जोल्ले वहिनी मतदारसंघात संपर्क राहिल्यामुळं आत्तापर्यंत हा प्रचार पोचलेलाच आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वीचे कित्येक कार्यक्रम तुम्ही बघितला असाल, आमचं शिवगर्जना नाटक असेल, लाखो लोकांनी त्याला पसंती दिली. त्याचबरोबर या मागच्या महिन्यामध्येच आम्ही प्रत्येक गावामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला, त्या माध्यमातून जोल्ले वहिनीचा विकासाचा प्रचार आम्ही केला. त्यावेळी हळदी कुंकूच्या माध्यमातून ज्या आम्हाला आया बहिणींनी जो प्रचंड प्रतिसाद दिला तो खरोखरच अतिशय मनाला सुखद आणि विकासाला पाठिंबा देणारा एक चित्र या निपाणी मतदारसंघामध्ये दिसलं. एवढंच नाही तर मागच्या आठवड्यामध्येच अमितजी शहा निपाणी येथे येऊन गेले, त्यामध्ये त्यांनी महिला समावेशाचा कार्यक्रम या माध्यमातून महिलांना मार्गदर्शनासाठी निपाणीमध्ये आल्या होत्या. आणि आजपर्यंतच्या निपाणीच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी सभा कोणची झाली असेल तर ती अमितजी शहांची सभा झाली. यावरूनच जोल्ले वहिनींना पाठिंबा देण्याचं निपाणी मतदारसंघातल्या लोकांनी ठरवलेलं आहे. आणि जोल्ले वहिनींना एवढंच नाही तर जोल्ले वहिनींनी केलेल्या विकासाला तो एक पाठिंबा आहे आणि त्यामुळं त्यासाठी नवीन असं काय प्रचार करावा लागेल असं मला या ठिकाणी वाटत. महान कार्य न्यूज नेटवर्क मध्ये एक घ्या छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशीच चालू राहील की मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सहकार नेते अण्णासाहेब जोल्ल्यांना देखील वहिनींच्या सोबत प्रचाराला होते, पण चालू वर्षी पक्षाने चिकोडी सदरगाव मतदारसंघातून जोल्ल्यांना देखील उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे या मतदारसंघावर त्याचा काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर तसं बघायला गेलं तर मी सुरुवातीलाच तुम्हाला दिलेलं आहे. त्याचं कारण असं की निवडणूक लढवण्यापूर्वी संघटना बांधणीचं काम हे 5 वर्षाच्या माध्यमातून केलेलं आहे, कारण संघटना आणि विकास ह्या दोन गोष्टी एकमेकाला पूरक असतात. जर आपल्याजवळ संघटना ताकदीची असेल आणि विकास नसेल तर संघटनेच्या माध्यमातून जनतेसमोर जाणं अवघड होतं. पण एका बाजूला नुसता विकास केला आणि संघटना नसेल तर तो विकास जनतेपर्यंत पोचवायचा कसा, हा प्रश्न वेळोवेळी आपल्यासमोर उपस्थित असतो. पण 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये आमदार जोल्ले वहिनींनी कुठेही उसंत न घेता, एकाही दिवसाची रजा न घेता विकासकाम आणि विकासकाम हा एकमेव मुद्दा ठेवून, तसं बघायला गेलं तर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार, विरोधाचं सरकार असं असताना देखील केवळ आमदारकीच्या जोरावरती, आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावरती, आपल्या प्रयत्नाच्या जोरावरती आज निपाणी मतदारसंघामध्ये 750-800 कोटीची कामं केली आहेत आणि संपूर्ण मतदारसंघानं ते अनुभवलेलं पण आहे. आणि हा विकास पोचवण्यासाठी संघटनेची जी
गरज होती, जे संघटनेचं पाठबळ होतं, त्याचं कार्य देखील गेल्या 3 वर्षापासून या माध्यमातून काम सुरूच आहे. आणि म्हणूनच आज प्रत्येक बूथमध्ये, मी तुम्हाला मगाशी देखील सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं बूथच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे ते अतिशय प्रबळ असं झालेलं आहे. आणि त्यामुळं आम्हाला प्रत्येक बूथमध्ये संपूर्ण निप्पाणी मतक्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि जुल्ले वहिनींचे कार्यकर्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहेत. आणि त्यांनी स्वतःहून या सर्व कार्यकर्त्यांनी या संघटनेच्या सर्व आपल्या सर्व प्रमुखांनी या ही निवडणूक आपल्या खांद्यावरती घेऊन लढवण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं जल्ल्यांना इथं असले काय नसले काय त्याचा यत्किंचिती आमच्यावरती काही फरक पडणार नाही. जल्ल्यांनांचं मार्गदर्शन असणं हे जरी महत्त्वाचं असलं तरी जल्ल्यांना हे आम्हाला तिथून देखील या ठिकाणी मार्गदर्शन करतात. आणि विशेष म्हणजे जल्ले वहिनींनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांची एक प्रचंड मोठी फळी तयार केल्यामुळं या हे कार्यकर्तेच आज येणारी निवडणूक स्वतःच्या खांद्यावरती घेऊन लढवायला लागलेत. कारण संघटना आणि कार्यकर्ते यांचा जे एक ताळमेळ असायला लागतो तो या ठिकाणी आम्हाला आज प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रकर्षानं दिसून येतो. याचं कारण सांगायचं झालं तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जे जे कार्यक्रम जो अजेंडा आज निपाणी मतदारसंघामध्ये आम्ही घेतला तो प्रत्येक अजेंडा तो प्रत्येक कार्यक्रम निव्वळ आमच्या संघटनेच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती सर्व कार्यक्रम यशस्वी झाले आहेत हे संपूर्ण निपाणी मतदारसंघानं बघितलेलं आहे. आणि म्हणूनच अशा वेळी अण्णा असले काय नसले आम्हाला काहीही फरक पडत नाही. आपण कार्यकर्ते संपूर्णपणे खंबीरपणे तयार झाले आहेत आणि ते कार्यकर्ते असे आहेत की निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, स्वतःच्या अंगावरती घेऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि अशा कार्यकर्त्यांच्यामुळे या निवडणुकीची आम्हाला कदापिही कोणत्याही प्रकारची चिंता नाही आहे. आणि यामुळं ह्या निवडणुकीमध्ये आम्ही 100% विजयी होणार हा विश्वास देखील आम्हा कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. सध्या विरोधी पक्षांच्या मध्ये एक चर्चा सुरू आहे की विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी या ठिकाणी खासदार प्रकाश विखरे तळ टाकून राहणार अशी चर्चा सध्या विरोधकांच्या कडून चर्चिली जात आहे. त्याचा परिणाम आमदार शशिकला जोले यांना बसणार काय असं तुम्हाला वाटतंय का? एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रकाश शुकेरी साहेब हे खासदार आहेत आणि खासदारकीची निवडणूक झाल्यापासून त्यांच्या नावाची चर्चा काही वेळेला ते स्वतः निपाणी मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी उभारणार, काही वेळेला ते जे उमेदवार करणार आहेत त्यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस येणार अशा बातम्या ते खासदार झाल्यापासूनची या ठिकाणी निपाणी मतदारसंघामध्ये. त्यामुळं त्या विषयाला किंवा त्या चर्चेला आमच्या दृष्टीनं फारसं महत्त्व नाहीच आहे. कारण हा विषय ही चर्चा गेली 2-2.5 वर्षापासून विरोधकाचे कार्यकर्ते वारंवार करतात आणि विरोधकांच्या मध्ये पूर्णपणे त्यांची मानसिकता ढळल्यामुळं अशा पद्धतीचं एक मानसिकता या एखाद्या चर्चेमुळं किंवा एखाद्या विधानामुळं येऊ शकते काय ही एक चाचपणी करण्यासाठी किंवा त्यांना एक मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी केलेले हे वक्तव्य आहे. त्यामुळे अशा वक्तव्याकडे आम्ही काय फारसं गांभीर्याने बघत नाही. की सध्या सोशल मीडियावर विरोधकांच्याकडून विद्यमान आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांच्यावरती आरोप प्रत्यारोप टीका केली जात आहे याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, टीका ही नेहमी चांगलं काम करणाऱ्यांच्यावरतीच होत असते. पण एक गोष्ट मी प्रकर्षाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आमदार जल्ले वहिनी ह्या आमदार झाल्यापासून विरोधकांनी त्यांच्यावरती टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पण तरी देखील कोणत्याही टीकेला आज तयागत एकही उत्तर न देता केवळ मी आमदार झालेलो आहे ही विकास काम करण्यासाठी आमदार झालेलो आहे, मी आमदार झालेलो आहे ह्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या मतदारांची सेवा करण्यासाठी आमदार झालेलो आहे टीकेला उत्तर देण्यासाठी किंवा विरोधकांच्यासाठी विरोधकांना रोज उठून त्यांना विरोध करण्यासाठी मी आमदार झालेलो नसून
या मतदारसंघाचा विकास करायचा आणि विकासाच्या माध्यमातून कायापालट करायचा यासाठी मी आमदार झालेलो आहे. हे एकमेव धोरण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 5 वर्ष विरोधकांच्या कोणत्याही टीकेला उत्तर न देता अगदी निर्भीडपणानं अगदी स्वच्छ मनानं या निपाणी मतदारसंघाचा एक सर्वांगीण विकास केलेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघातल्या जनतेनं हा विकास डोळ्यानं बघितलेला आहे. किंबहुना आज तो मतदारसंघ हा विकास अनुभवत पण आहे. त्यामुळं त्या टीकेच्या माध्यमातून विरोधक वहिनी काहीतरी बोलाव्यात किंवा आमचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी काहीतरी बोलावेत अशी एक भाबडी अपेक्षा ठेवून आज वारंवार टीका करत आहेत. पण इतिहास बघितला तर जेवढ्या विरोधक टीका करतील तेवढ्या जोल्ले वहिनी निपाणी मतदारसंघातल्या जनतेमध्ये आपल्या चांगल्या पद्धतीने विराजमान होणार आहेत. कारण याचं उदाहरण सांगायचं झालं की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशातल्या जनतेसमोर गेले त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केली, प्रचंड मोठे आरोप केले, पण त्या सर्व आरोपाचं उत्तर जनतेने मतदारांच्या माध्यमातून त्यांना पंतप्रधानपद बहाल करून त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं निपाणी मतदारसंघातील जनता देखील ही विकासाला मानणारी जनता आहे. निपाणी मतदारसंघ हा विकासाच्या पाठीशी राहणारा मतदारसंघ आहे आणि म्हणूनच या निपाणी मतदारसंघातली जनता देखील या विकासाला पाठिंबा देऊन येणाऱ्या 12 तारखेला जोल्ले वहिनींना मतदान करून 15 तारखेला त्यांना पुन्हा आमदार करून या टीकेचं उत्तर देतील अशी मी आशा व्यक्त करतो. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मतदारांना जनतेला नेमकं काय आवाहन करावं? मी मगाशी देखील सांगितलं की निपाणी मतदारसंघ हा विकासाला मानणारा मतदारसंघ आहे. निपाणी मतदारसंघ हा विकासाच्या पाठीशी राहणारा मतदारसंघ आहे. एक आपण गोष्ट मी सर्व नागरिकांना विचारू इच्छितो किंवा मतदारांना विचारू इच्छितो, एक आमदार आपण कशासाठी निवडून देतो, एक लोकप्रतिनिधी आपण कशासाठी निवडून देतो? तर त्या लोकप्रतिनिधींनी त्या आमदाराने आपण आमदार झाल्यानंतर या भागातल्या समस्यांचा विचार करून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, या भागाचा विकास करावा, वैयक्तिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. मला एक सांगा, एका ह्या व्यासपीठावरती किंवा एका या मुलाखतीमध्ये मी जोल्ले वहिनींचा विकास संपूर्णपणे तुमच्यासमोर मांडू शकत नाही यावरून जोल्ले वहिनींनी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किती प्रचंड विकास केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 750-800 कोटीचा विकासाबद्दल आम्ही बोलत असतो, मग ते रस्ते असतील, गटरे असतील, किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, शेतीच्या पाण्याची समस्या असेल, किंवा आपले बेघर असतील, या सर्व घटकामध्ये काम करत असताना ह्या वास्तविक मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजा सोडवण्याबरोबरच आज जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून जवळजवळ 2000 युवकांना आज या ठिकाणी नोकरीचं संधी उपलब्ध करून दिलेली आहे. 2000 घरांमध्ये आज त्यांच्या कुटुंब चालवण्याचं काम आज जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून केलं आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सारख्या योजना राबवून आज वर्षाकाठी 1200 रुपये, वास्तविक 1200 रुपये ही काही जास्त मदत नाही आहे, पण त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या शिक्षणाच्या माध्यमातून या शिक्षणाच्या प्रवाहात राहावं म्हणून स्कॉलरशिप सारखी योजना राबवली. त्याचबरोबर सर्वांगीण विकास म्हणजे काय की रस्ते, गटरी, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतीची पाण्याची समस्या ही तर सोडवलीच पाहिजे, पण या मतदारसंघातल्या आमच्या विधवेला काय पाहिजे, या मतदारसंघातल्या अपंगाला काय पाहिजे, या मतदारसंघातल्या कामगाराला काय पाहिजे, या मतदारसंघातल्या विद्यार्थ्याला काय पाहिजे, या मतदारसंघातल्या युवकाला काय पाहिजे, या मतदारसंघातल्या नागरिकांना काय पाहिजे, ज्येष्ठांना काय पाहिजे, या मतदारसंघातल्या समाजाला काय पाहिजे, याचा एक सर्वांगीण आढावा करून या पद्धतीचं एक प्रत्येक विभागामध्ये आज काम जोल्ले वहिनींनी केलेलं आहे. मग शैक्षणिक विषयामध्ये काम केलेलं आहे, सांस्कृतिक विषयामध्ये काम केलेलं आहे. सांस्कृतिकमध्ये बोलत असतानाच तुम्हाला दहीहंडीचा विषय सांगतो, दहीहंडीसारखे कार्यक्रम राबवले. एवढंच नाही तर या परिसरामध्ये या मतदारसंघामध्ये चांगले विचार रुजावे, चांगल्या विचाराची माणसं निर्माण व्हावीत म्हणून बेनाडीसारख्या गावामध्ये माळावरती 1 महिनाभर तळ ठोकून परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींचं प्रवचनाचा लाभ
या संपूर्ण मतदारसंघाला दिला. या लाभ घेण्यासाठी आमचे विरोधक देखील तिथं उपस्थित होते हे देखील मी या ठिकाणी प्रकर्षानं सांगू इच्छितो. यावरूनच जल्ले वहिनींचा विकासाचा प्रभाव विरोधकांच्यावरती किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाला आहे हे देखील असं दिसून येतं. याचबरोबर आमचे शैक्षणिक झालं, सांस्कृतिक झालं, त्याचबरोबर या सर्व बाकीच्या घटकांना देखील समाविष्ट करून आज संपूर्ण निप्पाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम जल्ले वहिनींनी केलेलं आहे. म्हणून अशा या सर्वांगीण विकास करणाऱ्याच्या नेत्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे ही देखील भावना आपली झाली पाहिजे. याचं कारण असं, जर विकास करून जर जनता पाठीशी राहणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चित्र असं दिसल की निप्पाणीच्या जनतेला विकास नको तर राजकारण पाहिजे आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक जल्ले वहिनींचा विकास विरुद्ध विरोधकांचं राजकारण अशा पद्धतीची ही निवडणूक होणार आहे. आणि मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही राजकारणाच्या पाठीशी राहणार काय विकासाच्या पाठीशी राहणार हे ठरणार आहे. राजकारण तुम्हाला महत्वाचं आहे काय विकास महत्वाचा आहे हे ठरणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की निप्पाणी मतदारसंघ हा सुशिक्षित मतदारसंघ आहे. निप्पाणी मतदारसंघ हा विचारवंताचा मतदारसंघ आहे. निप्पाणी मतदारसंघ हा पुरोगामी विचारांचा मतदारसंघ आहे. म्हणून या सर्व घटकांना मी आपल्याला विनंती करू इच्छितो की ह्या सर्व सुशिक्षित मतदारांनी, ह्या पुरोगामी विचाराच्या मतदारांनी, विचारवंतांच्या विचारवंतांनी एकत्र येऊन या विकासाला पाठिंबा द्यावं, जेणेकरून अशा पद्धतीचं जे आज घाणेरडं राजकारण विरोध करत आहेत त्याला कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये चाप बसेल आणि येणाऱ्या काळामध्ये कोणताही विरोधक राजकारणापेक्षा विकासावरती बोलण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी एक त्यांना एक आपण धडा शिकू अशा पद्धतीचं एक चित्र आपण सर्वजणांनी निर्माण करावं आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या पाठीशी राहावं आणि जल्ले वहिनींना आपण पाठिंबा देऊन पुन्हा आमदार करण्यासाठी सज्ज राहावं. कारण हे एवढ्यासाठी मी सांगत आहे की हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने आणि ते सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये या कर्नाटकमध्ये काँग्रेसला जनता कंटाळली आहे, त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार हे निश्चित आहे. आणि या सरकारचं आज भारतीय जनता पार्टीनं कर्नाटकमध्ये येडियुरप्पाजींना मुख्यमंत्री म्हणून ऑलरेडी प्रोजेक्ट पण केलेलं आहे, त्यामुळं त्या सरकारचे येडियुरप्पाजी मुख्यमंत्री होणार हे देखील निश्चित आहे. आणि जर एक महिला प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी आशीर्वाद केला, आपण सर्वांनी मतदान करून त्यांना आमदार केलं तर त्या मंत्रिमंडळामध्ये येडियुरप्पाजी जल्ले वहिनींना मंत्रीपदावरती विराजमान केल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचं एक चित्र कर्नाटक राज्यामध्ये दिसत आहे. मला एक सांगा, मी मतदारसंघातल्या तमाम मतदारांना आवाहन करू इच्छितो, एक आमदारकीच्या माध्यमातून 750-800 कोटीची कामं विरोधाचं सरकार असताना आज आणलेलं आहे. आज भविष्यकाळात वहिनी मंत्री झाल्या तर या मतदारसंघात एकही काम आपल्याला सांगायसारखं शिल्लक राहणार नाही, इतका प्रचंड मोठा विकास होईल. म्हणूनच आपण सर्वजणांनी या विकासाची पाठीशी राहावं.